हटाओ लुंगी, हटाओ लुंगी, एक मराठा, एक मराठा, एक मराठा, एक मराठा, बजाओ लुंगी, हटाओ लुंगी, बजाओ लुंगी, हटाओ लुंगी, कर्नाटक सरकार का जय जय दसो, कर्नाटक सरकार का जय जय दसो, बजाओ लुंगी, हटाओ लुंगी। गेल्या अनेक दिवसापासून हे भाजपचे जे सरकार आहे, महाराष्ट्रातलं बी सरकार आहे, आता ते कर्नाटकचं पण सरकार आहे, या आरामखोरांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा काय खेळ मांडला का काय? हां, या आरामखोरांनी नीट राहावा। आणि या कर्नाटकचे जे आहे सरकार, ज्या टायमाला आमचे मराठी बांधव तिथे गेलेले होते, त्यांना मारहाण करण्यात आली, आणि आमच्या जे छत्रपती शिवाजी महाराजांचा त्या काचेवर फोटो होता, त्या गाड्या फोडण्यात आल्या। आता भरत भाऊन सांगितलं तुम्हाला सगळ्या गोष्टी, आणि आता आम्ही हे पण सांगतो तुम्हाला का तुमचे पण लोक इथे पळू पळू मारू, त्याला सोडणार नाही आम्ही, पण आम्ही संयम धरलेला आहे। आम्ही एवढे पण खालच्या पातळीचे नाही आहे का त्यांना जाऊन लगेच मारहाण करणार आम्ही, पण आम्ही त्यांना समजून त्यांना प्रेमाने त्यांना इथून काढून देऊ, रेल्वेने काढून। जर नाही गेले तर मग पळू पळू मारू त्यांना आम्ही, पण जर तुम्ही आमच्या मराठा समाजावर अन्याय करीत असाल तर पहिले सगळ्यात महत्त्वाचं मी ह्या कर्नाटक सरकारचा जाहीर निषेध करतो। त्या हरामखोराला, त्या टाकल्याला, त्याला सांगतो तुझ्या जर दम असेल ना तू बेळगावपाशी ये, आम्ही इथून येतो महाराष्ट्र, महाराष्ट्राची सगळं मराठा समाज, मग तुला दाखवतो तिथं हरामखोर आम्ही कोण आहे काय, मग तुला सोडू याद राखून ठेव। आणि या कोशी अरे तू पण जरा नीट राह, तुला सत्तेचा माज आला असेल ना तो उतरायला टाईम लागणार नाही आम्हाला। काय मराठा समाज तुम्ही काय टिंगल चालवली का? याद राखून ठेवा इथून पुढं। तो एक तो हराम कर, तो कोण प्रसाद लाड, तो कोण एक तो मंगल लोडा। हा, अरे काय मोकळाई मागली का तुमची? दरवेळेस उठायचं छत्रपतीचा अपमान करायचा, आणि तुमचे ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ते तुमच्या लगेच पाठराखण करता, चालणार नाही आम्ही। एकही तुमचा मंत्री फिरून देणार नाही आम्ही। आता लय सहन केलं तुमचं, इथून पुढं आम्ही सहन करणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र।